من
ولكن هذا هو
जन्म असतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संत जन असे आहात की ज्याप्रमाणे एखादा चंदन असतो आणि चंदनाचे गुण असतात असे तुम्ही संत दासायचा सरळ सरळ अर्थ झाला. या सरळ चार चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, परंतु संत या शब्दाविषयी सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संत आहात, मग संत कशा आहात? माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. संत सांगत असताना संताला हे विशेषण लावून तुकाराम महाराज सांगतात. आता तुकाराम महाराजांचा गाथा पाहिल्यानंतर
पंडित होते का महाराज? पंडित नव्हते तुकाराम महाराज. तुका केवढा आकाश आहे. Oh,
मध्ये माणसामध्ये हा फरक आहे. माणसं सुद्धा जन्माला येतात पण काय कारण आहे माहित नाही, कशासाठी जन्माला आलो आपल्याला काहीच माहित नाही. संतांच जायचं पण ठरलेलं आहे, जन्म घेताना जायचं पण ठरलेलं आहे, माणसाचा पण जन्म घेताना जायचं ठरलेलं आहे. ते कार्य करतात निघून जातात. माणसा जन्माला आल्यानंतर कशासाठी आलो माहित नाही, काय करायचं माहित नाही, कधी जायचं माहित नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे बेकार मारायचं. लहानपणी जर मुलं असेल ना, लहान मुलगा, तर त्याला माणसं म्हणतात त्याला काही कळत नाही कळतच आपला तो मोठा होतो, लग्न होऊन जातो. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या ह्याला काही कळत नाही. नाही कळल्यामध्ये मुलं होतात, मुलं झाल्यावर मुलं म्हणतात आमच्या बाबाला काही आणि नाही कळता कळताच निरोप येतो ते गेले आणि गेल्यावर माणसं म्हणतात चांगला माणूस होतो. म्हणजे माणूस गेला तरी काय करायचं कळत नाही. संतांचं तसं नाही, संत आपले येतात काम करतात आणि निघायची तयारी करून घेतात. निघतात पण कसं, बस यायच्या अगोदर आपलं पिशवी वगैरे भरून बस स्टँडवर हजर, बस आली की निघायची. आणि माणसाचं कसं असतंय, बस आल्यावर पिशवी गमज्या टू पिन पुन्हा पळायचं, डबल बेअर मारल्यावर थांब थांब म्हणायचं तुला वाईट माहित नाही का मी कोण आहे, कंडक्टरला ड्रायव्हर. गाडी निघाल्यावर माणसं पुन्हा धावपळ करतात आणि पुन्हा त्याला बोलायचं. हा फरक संतामध्ये आहे माणसामध्ये. मग संत पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात किंवा तुम्ही, तुम्ही म्हणजे हे अनेक वचनी शब्द आहे. एक जणाला म्हटलं नाही की तू संत, तू संत किंवा मी संत. मी म्हणजे एक, आम्ही म्हणजे जास्त, तू म्हणजे एक, तुम्ही म्हणजे जास्त. म्हणजे संत एकापेक्षा जास्त या पृथ्वी तलावर जन्माला आले, अवतार घेतला. मग तुम्ही संत माय बाप आहे. आता मग अनेक संतांची आपल्याला नामोल्लेख करावा लागेल. मग एवढ्या संताला आपलं शक्य होणार नाही. म्हणून आजचा तुम्ही जे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या संतांची जी पुण्यतिथी साजरी करता त्या त्या वेळेला त्यांचा त्यांचा नामोल्लेख चरित्र पाहणं गरजेचं असतं. आजचं जे औचित्य आहे आपलं, आजचं औचित्य आज पुण्यतिथी आहे. कोणाची पुण्यतिथी आहे? नामदेव रायाची. संत शिरोमणी नामदेव महाराज, मी कुठं ठेवला पूजा केली आम्ही येताना दर्शन घेतो. संत शिरोमणी नामदेव महाराज, संतांची शिरोमणी. आपण सर्व माळकरी आहेत, माळेमध्ये मणी असतात आणि एक मुकुट मणी असतो, मोठा मणी असतो, त्याला एक वेगळं महत्व आहे. तसं संत परंपरेमध्ये संत श्रेष्ठ, संत शिरोमणी नामदेव महाराजाचं एक वेगळं महत्व आहे. आजच्या प्रसंगाच्या अनुसार नामदेव महाराजांचं चरित्र कथन करणं हे योग्य आहे. आज त्यांचं पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. माणसाच्या जन्मामध्ये माणूस जन्माला ह्याला आनंद उत्सव साजरे करतात, वाढदिवस साजरे करतात आणि परमार्थामध्ये पुण्याचा दिवस कोणता समजला जातो? निर्वाणीचा दिवस पुण्याचा समजला जातो. तोच पुण्यकाळ आहे की ज्या पुण्यकाळावर संत आपल्या अवतार संपवून वापस निघतात, तो पुण्याचा काळ असतो. म्हणून ती पुण्यतिथी म्हटली जाते. संत शिरोमणी नामदेव महाराजांचा उल्लेख करत असताना आपल्याला नामदेव महाराजांचा जन्मापासून पाहता येणार नाही, कारण कधीही कुणी माणूस संत महात्मा एकदा जन्म घेऊन थांबत नसतो. कार्य जर संपलं नाही तर पुन्हा येतो, पुन्हा भक्तिभावानं पांडुरंगाची परमेश्वराची सेवा घडावी या उद्देशाने वेगवेगळे पात्र घेऊन आलेले असतात. एखादं नाटक करायचं असेल, एखादा सिनेमा करायचा असेल, तर एक माणूस बघू शकत नाही, त्याचे वेगवेगळे पात्र घेणारे माणसं असतात. मग प्रत्येक अवतारामध्ये ज्यावेळेस परमात्मा
अवतार घेतला त्यांच्याच बरोबर विविध संत महंतांनी वेगवेगळा अवतार घेतलेला आहे आणि ते अवतारिक पुरुष असतात म्हणून आपण त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. ध्वजावर त्याला स्थान मिळालं.
ही एक विविधता प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक अवतारामध्ये नामदेव महाराजांनी जन्म आपल्या जवळ आपल्या जिल्ह्याच्या शेजारी नरसी या ठिकाणी म्हणून त्याला कंसामध्ये नामदेव नरसी नामदेव असं गावाचं नाव आहे. आपण या ठिकाणची गावाची दिंडी निघाली होती पांडुरंगाच्या दिंडीला गेल्याच्या नंतर खरी दिंडी पूर्ण कधी होती म्हणतात तर नरसी नामदेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पूर्ण होते. अशा गावामध्ये एक येदुशेट येदुशेट ही परंपरा येदुशेट त्यांच्या पूर्वजांचं नाव आहे. शिंपी कुळामध्ये रेळे घराण्यामध्ये दामा शेटी आणि आई गोनाई हे दोन कुटुंब राहत होत. मग हे दोन कुटुंब पांडुरंगाचं निशिम भक्त वारकरी कुटुंबामधले आणि अशा वेळेला की त्यांचं लग्न झालं गोनाईला होत्या त्या कल्याणीचा शिंपी गोमा यांच्या घराण्यातली ती कुळवान स्त्री होती आणि या दोघांचं लग्न झालं त्यांना एक मुलगी झाली आऊबाई नावाची मुलगी झाली. महाराज त्याही काळामध्ये मुलगा असा वाटायचा परंपरा चालवायला मुलगा असावा म्हणून दामा शेट्टी आणि गोनाई नवसी विठुरायासी पुत्र दे अम्माशी भक्त राशी आम्हाला एक पुत्र असा दे की तो भक्त राशी असावा तुझी सेवा करणार असा असावा आणि तुझी सेवा घडणार असावा असा पुत्र दे. मग त्यांची मागणी नामदेव महाराज स्वतःच्या चरित्रामध्येच लिहितात की होते विठुरायाच्या मनी त्यांच्याच मनामध्ये होत की ह्याला एक पुत्र द्यायचा आहे आणि ज्या देणारा पण आणि मागणारे पण एकमेकाच्या हृदयामधले अंतकरणातले होते म्हणून आपल्याला द्यायचंय पण द्यायची तीच गोष्ट जर मागितली एखाद्याने तर देणाऱ्याला पण आनंद होतो आणि आनंदाने देतो म्हणून यांनी मागितलं की एक भक्त राशी पुत्र दे तिकडे देवाला द्यायचाच होता आणि प्रल्हादाची पण मागणी होती की आम्हाला अशा ठिकाणी जन्माला घाल की ज्या ठिकाणी तुमच्या जन्मामध्ये पुढच्या अवतारामध्ये की जिथं वारकऱ्याची परंपरा आणि विठुरायाचं नाव असेल असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी घडून आला. आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम घडला कार्तिक शुद्ध एकादशी रविवार 26 नोव्हेंबर 1270 असं इसवी सनामध्ये लिहून ठेवले. रविवारी कार्तिक एकादशीला संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म झाला. पुंडलिका वरदे श्री ज्ञान देव तुका संत शिरोमणी ज्ञानदेव महाराज की हा जन्माचा प्रसंग भक्त परंपरेतलं कुटुंब आता कुटुंब भक्त परंपरेत नव्हतं का भक्तीमुळे हे कुटुंब तयार झालेलं होतं आपल्याला आता लक्षात येईल. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो काही गुण उपजत असतात जन्मताच असतात देवाने दिलेले असतात म्हणजे ते गुण आणि दोष घेऊनच माणूस जन्माला आलेला असतो म्हणून हे गुणवान भक्तिवान शीलवान घराणं मागच्या अवतारापासूनच म्हणून नामदेवाला पण भक्तीचा छंद लागला. नामा पंचवर्षी झाला छंद भक्तीचा लागला छंद लागला भक्तीचा घरामध्ये परंपरा आणि हे कुटुंब व्यापारी कुटुंब होत व्यापाराच्या निमित्तानं माणसाला व्यापारी भजण्याला व्यापारी साधू सत्कार फार अडचणी असतात. व्यापार कराव शेती भाजी कराव देवाचं नाव घ्याव का काय कराव म्हणजे हे करू का ते करू सांगा मी काय करू अनेक अडचणी असतात परमार्थ करताना पण म्हणून दामा शेट्टीला वाटलं काय करावं आता आपल्याला बाजारला पण जावं लागतंय नाही जावं तर चार पैसे घरी येत नाहीत मग चूल कशी पेटायची बरं जावा तर पुन्हा माझ्या विठुरायाचं नैवेद्याचं काय चिंता असायची
मग आता गोनाईने सांगितलं तुम्ही निवांत जरा व्यापार बाजारहाट करा, पोरगा आता थोडा मोठा झालाय, आपण नैवेद्यासाठी नामदेवाला पाठवू. आणि म्हणून एक दिवसाचा प्रसंग असा सांगितला जातो की दामू शेट्टी व्यापारासाठी परगावी गेले आणि नैवेद्य दिल्या, गोनाईने नैवेद्य तयार करून नामदेवाच्या हातामध्ये दिला आणि नामदेवाला सांगितलं की तू पांडुरंग विठ्ठलाला तुम्ही नैवेद्य दाखवून या, त्याला नैवेद्य पोचवून या, खाऊ घालून या, काय त्यांच्या भाषेमध्ये बोलल्या. ताट नैवेद्याचं घेऊन पांडुरंगाकडे गेले नामदेव, समोर ताट ठेवलंय आणि ताट ठेवून विनंती विनवणी करतात. वाट बघितली, आता खातील मग खातील, मग आपलं ताट वापस घेऊन जात आहे. परंतु नैवेद्य खात नाहीत परमेश्वर पांडुरंग, पंढरीश पांडुरंग. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, पुन्हा म्हणतात की हे पांडुरंगा, हे विठुराया, मी तुला विनवणी करतोय की माझ्या हातचा एक तरी घास तुम्ही घ्यावा, एक तरी घास घ्या. पांडुरंग घास घेत नाही ते कळल्याच्या नंतर, विनवणी करून मी नाही कळल्याच्या नंतर माणसाला माणूस रडकुंडी येतो. ज्यावेळेस आपले प्रयत्न संपले त्यावेळेस माणूस रडकुंडी येतो असं म्हणतात. कमीपणा वाटायला लागला त्यांना, वाईट वाटायला लागलं. का? मी लहान मुलगा म्हणून माझ्या हाताने घेत नाहीस का? मी तेवढं भक्तिभावाने तुला दिलं नाही म्हणून घेत नाहीस? काय झालं असं पुन्हा परमात्माला विचारतात, पांडुरंगाला विचारतात. आणि घेतच नाही नैवेद्य असं समजल्याच्या नंतर मग शेवटी माणसं पण म्हणतात, आता तुझ्या पुढं डोकंच फोडून घेतो. पण फोडलेलं मी आतापर्यंत कुणी पाहिलं नाही. म्हणतात आता ऐकतच कुणी नसलं, आता तुमच्या पुढे आता डोकंच फोडून घेतो. पण डोकं कुणी फोडलेलं आतापर्यंत आपण ऐकलेलं नाही. परंतु विठ्ठलाला पांडुरंगाला वाटलं की आता हे पोरग म्हणाले डोकं फोडून घेईन, हे खरंच घेईन. आणि त्याच अवस्थेमध्ये असताना पांडुरंगाचं आणि त्यांचं बोलणं भाषण सुरू झालं. हे काही त्या दिवशीच होत का? हे मागच्या पूर्वीच पण होत हे त्यांचं बोलणं भाषण संभाषण. मग त्यांनी म्हणले, हे नामदेवा असं काय डोकं पिकं फोडून घेऊ नको, नैवेद्य खात तुझा, पण एक काम कर म्हणले, तू कुणाला सांगू नको. नैवेद्य खाल्लेला आर म्हणले, तू तर चांगलं भारी आहे, म्हणजे खातं ते खातं तुला सांगू नको म्हणतो. म्हणजे खोटं बोलायचं असेल तर तू खोटं बोल, मी खोटं बोलणार नाही. नैवेद्य खाल्ला, ताट वाटी रिकामी घेऊन आपलं नामदेव महाराज घराकडे निघाले. आता तुम्ही तर मोठे आमच्यापेक्षा वयाने जास्त, पहिलं तिथलं जेवायचं तर असेल का? स्वतःची ताट वाटी तांबे घेऊन जावा लागायचा. ताट वाटी आणि तांबे घेऊन जेवायला. आणि एक जणाला निमंत्रण असलं तर सगळे मुलगा की एक दोन मुलं की लहान लेकर बी असले जेवायला. लहान मुलाला काही काम नसते, ताट आणि वाटी काय गपचूप नेणार आहे का? हे हातात ताट आणि हातात वाटी, डंगन 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 वाजवीत आपलं नामदेव महाराज निघाले घरी. घरी निघाले, मातोश्री गोनाई काम करत होत्या. मग त्यांचं आपलं ठरलेलं, आपला स्वयंपाक झाला, नैवेद्य आला, अगोदर आपण नेलेलं ते अन्न असत आणि परत आल्यावर त्याचा नैवेद्य होतो, प्रसाद होतो. तो ज्याला काही दोष नाही तो असतो प्रसाद. आणि मग तो प्रत्येकाच्या ताटामध्ये वाटून घ्यायचा आणि मग जेवायला सुरुवात करायची. मग गोनाईने सांगितलं, नामदेवा ते प्रसाद आणा इकडं आणि आपण सगळ्याचा वाटून आपलं आपलं आचमन करून खाऊ. नामदेव महाराज म्हणतात, कोणता प्रसाद? तुला दिलेलं नैवेद्य ते खाल्लं म्हणले पांडुरंगाने. आता खाल्लं म्हणल्यावर हे मातोश्रीला विचारला वाईट वाटायला लागलं. अरे नामा, आपल्या घरी काही कमी होतं का? तुला मी इथं दिलं नसतं का? तू तिथं देवाचं का खाल्लं? नाही आई, देवाने खाल्ला, खोटं बोलू नको म्हणले. आईसारखा मुलाची ओळख कुणालाच नसते जगामध्ये. खरी मुलाची ओळख कुणाला असते? आईला असते. आई म्हणल्या खोटं बोलू नको, आपण घरी दिला असता एवढा आपल्या घरी आले. हाच प्रसंग यशोदेला घडला. बाळकृष्ण ज्या वेळेला म्हणले की तुझे सगळे मोदक देवानं खाल्ले, त्यावेळेला पण तसंच आपल्या घरी होतं, मी दिला असता असं केलं असतं, मग ते ब्रह्मांड रूप दाखवलं. नामदेव महाराजाला आई म्हणतात की तुला दिलं असतं तू तिथं का खाल्लं? नाही नाही खरंच खाल्लं. मग संध्याकाळ झाली, दामाशेटी घरी आले. आल्याबरोबर विचारलं, त्यावेळेस काही फोन नव्हता, नाही तर दामाशेटींनी बाजारातून विचारलं असतं बरं, नैवेद्य दाखविला का, खाल्ला का, काय केलं का,
तुम्ही फोन नसल्यामुळे घरी आल्यावर त्यांचं संध्याकाळी चर्चा झाली की नैवेद्याचं काय केलं काय नाही नामदेव नैवेद्य दाखवला अहो पण ते नामदेव म्हणायला एकमेकांना खाल्ला सगळ्याला पण आश्चर्य वाटायला लागलं पण म्हणले खाल्ला म्हणतो चल बरं जाऊ दे त्याला मग दुसऱ्या दिवशी यांनी ठरवल्याची परीक्षा घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य पुढं नामदेव पुढं हे दोघं मागलं आणि थोडं नैवेद्य ठेवला आणि खांबाच्या आड बाजूला बघताय शाच आता मात्र पंचायत आहे कधी कधी एखाद्या वेळेला काय होतं की सांगत असत म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट काय होती सणासणी साध्य होऊन जाते पण पुन्हा करायची म्हणल्यावर पुन्हा अडचण असते नामदेव महाराज म्हणले पांडुरंगा आता आमची थोडी इज्जत राखा जरा काल खाल्लेलं आहे आज मी खा मग पुन्हा परमेश्वर पांडुरंगानी तो देवेंद्र पुन्हा खाल्ला आणि यांच्या डोळ्याने पाहिल्याच्या नंतर चमत्कार झाला आणि म्हणून हा महिमा जो आहे नैवेद्य खाण्याचा हा सामान्य नाही संतांचा विठ्ठलाला सांगितलं हे बघ
लगेच गेलो लगेच आलो लगेच वापस येतो कारण विठ्ठलाला आपण कर्मच नव्हतं भक्त गेल्या त्यानंतर पण आता पर्याय नाही लगेच जातो लगेच येतो आणि वडिलांनी सांगितलेलं होतं की बाजारामध्ये दिवस दिवस बसावं लागतंय पाणी भेटत नाही ऊन असतंय तिथले माणसं इकडे उठा तिकडे ढकला खेड्यातल्या माणसाला फार अडचणी असतात बाजारामध्ये सुद्धा पण विठ्ठलाला सांगितलं आता येतो बाजारामध्ये गेले मान लगतलं की भवानीलाच गिराय का आलं कसे दिले कपडे त्यांचा ठरला व्यवहार काही किती घ्यायचंय मीटर दोन मीटर चार मीटर दहा मीटर नाही म्हणलं तुमचं सगळं द्या म्हणलं हे तर पांडुरंगाचा आता चमत्कार झाला आता वडील म्हणले होते दिवस दिवस बसावं लागते आणि आपण पांडुरंगाला म्हटलं की लगेच वापस येतो पहिलंच गिराईक लागलं भवानीला सगळंच मागायला लागले ठीक आहे सगळंच घ्या भाव ठरला परंतु उधारीवर आहे ते म्हणले उधार ठीक आहे वडिलांनी सांगितलं थोडं वरती बाकीच्या माणसाला उधार द्या हे उधारीवर घ्या म्हणले पण वडिलांनी सांगितलं की जमानतीच्या तावर काहीतरी जमानतीवर ठेवून घ्या काहीतरी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण आता तह करायचा आहे किल्ले वापस द्यायचे मुघलांना तर त्या मुघलांनी सांगितलं की तुम्ही किल्ले वापस देऊ तर जमानतीच्या बदल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाला आमच्याकडे ठेवा आणि किल्ले दिल्यावर पुन्हा तुमचे संभाजी महाराज घेऊन जा असं म्हणून त्या वस्तूच्या गट्ट्यामध्ये काय केलं की जमानतीवर ते म्हणले काहीतरी वस्तू द्या मग त्या व्यापाऱ्याने एक मोठा दगड धोंडोबा आहे म्हणजे आमचे धोंडोबा घ्या आणि तुम्ही आम्ही ज्या वेळेला तुमचे पैसे देऊ त्यावेळेस आमचा धोंडोबा परत द्या तिने आपला बांधला धोंडोबा घरी घेऊन गेलो आता हे जमानतीवर आणलेली वस्तू दुसऱ्या माणसाची जिम्मेदारी असते मग ही जिम्मेदारी वस्तू रस्त्यावर ठेवलं चौकात ठेवलं नेलं तर काय करा मग तिने मधल्या घरामध्ये ठेवला मधलं घर मी नव्हतं बरं का नामदारांची फार गरीब होती पण जरा त्या कोपऱ्यामध्ये कुठतरी ठेवलं आणि वडील आले काय केलं म्हणले मी दिलं म्हणले मी सगळं माल काय आणलं म्हणले जमानतीवरती काय म्हणले वस्तू आणली अरे हे तर दगड आहे म्हणले धोंडा एवढा मोठा कशाला आणला फसविलं म्हणले तुला नाही म्हणले असं नाही माणूस दिसायला चांगला होता काय फसल्यासारखा वाटला नाही आणि घरामध्ये अशी चर्चा सुरू झाली की आता आपलं बाजारात किती वेळा निघाय करते कारण माणसाने एवढे मोठे कपडे दिले आणि एवढा मोठा दगड धोंडा घेऊन आला पांडुरंग काय करतो भक्ताची लाज राखतो जिथं आपल्या भक्ताचं कुठं अंगावर यायचं कळलं का त्यावेळेला लाज राखायचं काम कोण करतो पांडुरंग करतो वडिलांनी दाबासाठी दगड उचलला आणि बाहेर फेकून द्यायला लागले कशाला ठेवतो म्हणजे इथे घरात जागा नाही बसायला फेकला की दगड सोन्याचा झाला चमत्कार दगड फेकला की सोन्याचा झाला मग दाबासाठी परत उचलला गोव्याला माहित झालं हा दगड सोन्याचा झाला मग पुन्हा घरामध्ये झाकू झाकू ठेवला पण महिलांचं काय असं पूर्वी आपण ऐकले परमार्थामध्ये की पोटात काही राहणार नाही याचा शाप दिलेला आहे महिलांना कुणी दिलेला आहे धर्मराजाने पोटात काही राहणार नाही मग ते गोनाई काय म्हणले शेजार दिला हे बघ तुला सांगते तू कुणाला सांगू नको पण आमच्या तिथे दगडाचा मोठा सोनं झालं म्हणजे सोन्याचा दगड झाला मग महिला मंडळ फक्त एक जणाला सांगते कुणाला सांगू नको म्हणते फक्त तुला सांगते आणि गावभर ती घटना कळाली आणि सांग कळता कळता त्या बाजारातल्या व्यापाऱ्याला पण कळलं की आपण दिलेल्या धोंड्याचा सोनं झालं लगेच तो व्यापारी यांच्या घरी आला काही तुमचे पैसे घ्या आणि आमचा तो धोंडा द्या ते म्हणजे नाही नाही आता काय आता माणसाची वृत्ती बदलते त्यांची वृत्ती बदलली गोणायची आणि धामासिटीची हा म्हणतो नाही नाही आमचं आमचं द्या तुम्ही तुमचे पैसे घ्या परंतु ते कुळाचारी माणसं होते नामदेवाने सांगितलं की आपला हा धोंडा आहे नामदेवाला आणखी वृत्ती त्यांची त्या सोन्याला काय म्हणतात हा धोंडा आहे हा वापस देऊन टाका आणि त्यांनी उचलला ते म्हणजे धरतोला धोंडा पैसे घेतले व्यवहार मिटला ह्याच्या डोक्यावर गेला की तो दगडच झाला असा संसार असा व्यापार नामदेवरायाचा सुरू झाला मग चार पैसे घरात यायला लागल्यावर आई वडिलाला काय वाटत असत आमच्या डोळ्याच्या देखील दोनाचे चार होत दोनाचे चार होद्या चाराचे सहा होद्या येल मांडवारा जाऊ द्या मग घरामध्ये लग्नाचा विषय सुरू झाला लग्नाचा विषय सुरू झाल्यावर की आपण काळामध्ये ना आज पण पाहुणे विचारतात
दोन तीन गोष्टी विचारतात. मुलगा काय करतो, घर आहे का, शेती आहे का. मग ते मुलाचे वडील सांगतात किंवा कुणी मध्यस्थी माणसं असं सांगतात, मुलगा चांगला आहे, घर आहे, शेती आहे. मग ते मुलीचे वडील पुन्हा म्हणतात, मुलगी शेतात जाणार नाही. नवरदेवाला शेत पाहिजे पण मुलगी शेतात जाणार नाही. नवरदेवाला घर पाहिजे पण मुलगी घर धाडलोट करणार नाही. फरशी पुसायला, सडा सारवण करायला, शेणाने हात भरवायला आमची मुलगी शिकलेली आहे. मग नामदेव महाराजाकडे त्या काळामध्ये घर नव्हतं, घर त्यावेळेस त्यांची ती झोपडी होती. मग ती बी गळायला लागलेली झोपडी. मग जुन्या काळातले घर इकडे गळायला तर इकडे फकून ठेवायचं, तिकडे गळायला तर तांब्या ठेवायचा, त्याच्याकडे वाटी ठेवायची, सगळंच गळायला, सगळं भिजल्याच्या नंतर मग एका कोपऱ्यामध्ये माणसं बसायचं. अशा परिस्थितीतलं घर नामदेव राहायचं. म्हणजे मुलाचं लग्न करायचं तर घर जरा चांगलं केलं पाहिजे. घर म्हणजे त्या काळची त्यांची झोपडी. पावसाळा जवळ आल्याच्या नंतर शेतकरी काय करतो, आपला कोठा शेकारतो. शेकारतो त्या काळात आम्ही जे आहेत शेकारायचे, ते सुया असायचा, ते पोचायचा, मधून येणार द्यायचा, फळ फालायचा आणि ती चांगली हसडगाठ म्हणजे ती कोणती गाठ बांधायची आणि मग ते फळ तोडायचा, चाळीगाठ बांधून. आणि मग असं शेकारायचं काम करायचं. पण माणसं नाही घरामध्ये, दामाशेटींच वय झालं, काळजी लागली. मग एवढ्या मध्ये हे लगेच त्यावेळेस बिनतारी संदेश होता, लगेच कळालं आपला भक्त संकटामध्ये आहे. पाडुरांगाला कळालं की घर शेकाराय माणूस नाही, की लगेच तर रस्त्याने एक माणूस आला, काही काम आहे का, आलं. म्हणले काम आहे आमचं घर शेकारायचं. म्हणले केशवे घर शेकारिले. साक्षात पांडुरंगाने शेकारून दिलं घर. घर चांगलं झालं. मग आता मुलगी बघायला जायचंय, तर त्या काळात आपल्यासारखं नव्हतं. लगेच गाडीला शाटर मारलं, गेले पाहुण्याकडे, आले मुलगी बघून, फोन करून सांगतो. फोन आला तर म्हणायचं मुलगी पसंत आहे, आणि फोन नाही आला तर कॅन्सर आहे. मग ह्या गोष्टी त्यावेळेस नव्हत्या. मग एकदा दामाशेटी पांडुरंगाच्या दर्शनाला रोजच्या नित्या नियमाप्रमाणे गेल्याच्या नंतर पांडुरंगाला म्हणले, बाबा आता वय झाले, कोणाचं लग्न करायचंय, तर सूर्य कापली तर बघा आमची तर काही जाण होत नाही. वरबापानं कोणतीही गोष्ट असू द्या, पण वरबापानं लग्नाचा विषय स्वतः मनाशिवाय कुणी बघत नाही. मुलाच्या लग्न जमवायचा अधिकार कोणाचा आहे, मुलाच्या वडिलाचा आहे. मग वरबापा पण होकार आला. पांडुरंगाने सांगितलं की देवा हे दामाशेटी माझ्या भक्ताला तीन दिवसाची मुदत द्या, म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न जमवून देतो. तीन दिवसाच्या मुदतीमध्ये लग्न जमवायचंय. मग ते मुलगी पाहायला निघणारे माणसाचं थटमट वेगळंच असत. त्या दिवशी चांगले कपडे, चांगला जोडा, चांगला ठेवणीचा पटका, पालखूर असं घालून जसं माणसं मुलगी बघायला जातात पाहुण्याच्या गावात, तसं प्रत्यक्ष पांडुरंगाने मुलगी बघण्यासाठी जायचं ठरवलं. आणि जात असताना मग चांगलं भरजरी धोतर, हेटा, सोन्याची काठी हातात, अंगठ्या, हिरे, माणिक, मोती असं चांगलं नटून चांगल्या पद्धतीचा श्रृंगार करून बिदरला जायचं ठरवलं. बिदर तिकडे जवळच त्याच बाजूला पंढरपूरच्या जवळ पडत. त्यावेळेस आपला जो आताचा जो भाग येतो राहते वेगळं जरी असलं तरी त्यावेळेला व्यापाराच्या निमित्तानं जाणं येणं. मग बिदरला गेल्याच्या नंतर पेठामधून चालले महाराज. आता नवीन माणूस गावात आला की लगेच सगळ्याचं लक्ष झालं त्याच्याकडे, कोण असाल, कुठून आला, कुणाचा पाहुणा आहे, कुणाकडे चाललाय. आणि मोठा माणूस असला ना त्याला पाहुणे जास्त भेटतात, आणि गरीब माणूस असला का हाय पाहुणा पण जरा लांबू नये. गरीब माणूस असेल तर म्हणजे जरा पाहुणा पण लांबू नये, आणि श्रीमंत असेल तर लांब आपलं तरी जरा त्याला जवळ नाही म्हणतात. जय जवळचं नातं आहे आमचं. मग हे दिसायला चांगले दिसल्यामुळं गुमस्ता हा शब्द वापरलेला चरित्रामध्ये. गुमस्ता होऊन पांडुरंग त्या ठिकाणी गेले. आणि गेल्याच्या नंतर एका दुकानदाराने बोलून घेतलं, बाबूराव शेठ त्यांचं नाव. पेठामध्ये गेल्याच्या नंतर दुकानदार बोलत, या बसा, पाणी प्या, चहा घ्या, काय सांगू. माणूस बघून आमदार सांगतो ना, चांगला माणूस, म्हणजे व्यापारी रामेश्वर चांगला माणूस आपला
साधारण आमच्यासारखं आला की पाणी घ्या पाणी घ्या बाटली मध्ये पाणी देऊ शकतो आम्ही. आणि जर एखादा चांगला आपला की चहा सांगा आणि मोठं गिराईक पाहिजे अंदाज असला तर मग जेवण करता का. त्याही काळामध्ये हा असा चांगला माणूस बघितल्याच्या नंतर मग बोलले चालले कुठले काय काय करतात तुमचे मुलं काय करतात असं चर्चा सुरू झाली. आणि बाबूराव शेट्टी सांगितलं एक मुलगी आहे आणि तिचं लग्न करायचं आहे. काय योग चांगलाय म्हणले लग्नाला एक वर्ग लय चांगलाय कुठलाय काय आमच्याच मालकाचा. आता व्यापाराच्या निमित्तानं हा मुनी म्हणून गेलेला गुमास्ता म्हणून गेलेला किंवा एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून गेलेला माणूस तो म्हणतो की आमच्या मालकाकडे मुलगा आहे मुलगा सुसोपा आहे दिसायला चांगला आहे नाका डोळ्यात मिठास आहे घरी सगळं चांगलंय जमीन प्रॉपर्टी संपत्ती सगळं चांगले. मग म्हणले जाऊ मुलानं मुलगी पाहिली नाही वरबाप कोणी पाहिला नाही वरमाई कसली पाहिली नाही सासू कसली पाहिली नाही नंदन आहे का दीर आहे का बाया आहे का काही चौकशी नाही. बाबूरावांनी विश्वास ठेवला बाबूराव शेटनी आणि लग्न जमलं लगेच सांगितलं लग्न आपण तिथे पण ठरवू लग्नाला किती जण येणार आहेत 1 कोटी माणसं येणार आहेत लग्नाला. बाबूराव शेटला सांगून टाकलं या गुमास्त्याने 1 कोटी माणसं लग्नाला येत आणि तारीख ठरवून हे गेले. परत पंढरपूरला आल्याच्या नंतर दामा शेट्टीला सांगितलं की तुमच्या मुलाचं लग्न जमिलं बरं झालं म्हणले आता आळशावर गंगा वळी आता कुणी नसतं फार काळजी असते लग्नाची म्हणजे आपल्याला लग्नाला जायचंय तयारी करा. लग्नाला जायचंय तयारी काय करायची गरिबीची एवढी होती की एखादं फाटलेलं शेत इकडून हे घालू का ते घालू याचा खिस्सा फाटला त्याचं बटन तुटलंय त्याची पहिला फाटले आईला पण तसेच की नाटी घालू का ती घालू ही फाटली हिला जर ठिगळ लहान आहे तिचं ठिगळ मोठे हिचं काहीतरी खराब झालंय अशी चिंता लागलेली. परंतु पांडुरंगाने काय केलं की त्यांना चांगली श्रीमंती दिली आणि पांडुरंग पण लग्नाला जाणार आहेत म्हणल्याच्या नंतर मग रुक्मिणी माता असेल त्यांच्या 16,108 पत्न्या हे ते सगळे मिळून 1 कोटी सैन्य आपल्याला न्यायचं होतं लग्नाला वरण. आता एवढं न्यायचंय बऱ्याच वेळेला लग्न करून देणारा मुलीचा वडील जरी असेल तरी घेऊन तर आपल्याला जावं लागतं ना टमटम लावावं लागेल गाडी लावावं लागेल टेम्पो एसटी बस प्रकार. आता कुणी त्या मोठ्या वाहनात बसत पण नाही आता स्कॉर्पिओ असली तर बसतात तिथे माग कुणी बसत नाही पुढे वंशर बसतात एवढं 1 कोटी वरण मॅनेजमेंट पैसे कुठे येतात. मग पांडुरंगाने ठरवलं हनुमंतरायाला बोलवलं हनुमंतरायाला म्हणले हनुमंतराय या आता तुमचं काम लागलं तुम्हाला तुम्ही लय मोठे मोठे पर्वत उचलून नेलेले आहेत लक्ष्मणाला जाग केलेले लक्ष्मणाची शक्ती वाच सोडलेली आहे मग त्या अवतारामध्ये तुम्ही एवढं काम केलं आता थोडस आमचं काम करा. ते म्हणले आज्ञा द्या प्रभू काय करायचंय ते आमचं वराड घेऊन तिकडे चालायचं म्हणजे मग ते सगळं वराड घेऊन हनुमंतरायाने उड्डाण केलं प्रभू रामचंद्र महाराज की वराड पोहोचलं बिदरच्या येशीवर वराडाला येशी पोहोचलं जात आहे ते पण पुन्हा ते वाजवीत नीत गाजवीत आणलं तरच येत आहे ते नाहीतर तिथंच थांबावं लागतं. मग आपल्याकडचे माणसं चला 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 आता वराडा आणा वाजवीत आणा भेट करा करत मग लग्नाचं नाम देव महाराजाचं लग्न फार एक मोठी गमत आहे त्याच्यावर एक कीर्तन करावं लागणार. मग त्या ठिकाणी सगळं वराड तयार झालं लग्नाची वेळ झाली मुलीचे मामा मुलाचे मामा लवकर नवरीला नवरदेवाला घेऊन या नवरदेव मंडपामध्ये आले देवप्पांनी सुरुवात केली आणि सांगितलं आता सावध सावधान समयो शेवटची मंगळाष्टी घ्यायला सुरुवात केली आता सावध सावधान समयो साधा समीपी आला से वाघवा लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर असं कळालं की त्या मंडपाला आग लागली एवढं मोठं ते खायला केलेलं होतं एवढ्या वराडाला ते नासूस झाली विघ्न आलं लग्नामध्ये. मग बाबूराव शेट आता वरबापाला सगळे जास्त काळजी कोणती असती वराड महाग लावायची मग त्यांना काळजी वाटू लागली त्याचा एवढं मोठं वराड वाट लावायचं कारण नाही की लगेच परमेश्वर पांडुरंग आणि परमात्म्याने यांचा धावा केला आणि त्यांनी अन्नपूर्णेला सांगितलं की आता एवढ्याला सगळ्याला देव घालण्याचे काम तयार करा सगळे जण जेवले लग्न लागलं वराड वापस निघालं
वापस निघल्याच्या नंतर गावाकडे परत येताना माहेरची काय माणसं मुली बरोबर असतात, एखादा करवाला असतो, एकदम करवाले असतात, तिला काही कळायचं नाही म्हणून एखादा मोठा मुलगा मोठा माणूस पण असतो आले घरी. आता पहिल्या काळापासून सुद्धा आले आल्याच घरी घेऊन जात का नवर नवरीला मंदिरामध्ये बसा, तोपर्यंत तिकडचं झाड जोड लाईट लावायची, सत्रजी टाकायची, घुंगडी टाकायची, पोते टाकायची, पिसोय करायचे आणि मग घरी जायचं वरात. ही वरात घरी गेली पण घर काय कुठं दिसाना, तिथं काय दिवा लावलेला दिसाना, अंधार सगळा. आणि इथं तर हिने काय सांगितलं होतं, मोठा वाडा आहे, श्रीमंत माणूस आहे. त्यांच्या लक्षात आलं की आता ही गोष्ट आपली फसली. लग्नामध्ये काय असतं बरं का, लग्न चांगलं झालं तर नशिबाने झालं आणि जर चुकीचं काय झालं तर त्या मध्यस्थीचं असतं का. हे तर फसविलं कडून मिळालं तर म्हणलं लय चांगलंय तर आणि आमचं वाटणं झालं त्या जमिनावर. लग्न जमिनाला फार जिम्मेदारी असते, म्हणजे त्यांचं लेकर बाळ होत सुखी संसार होत त्याला जिम्मेदारी असते. मग पुन्हा म्हणले फसलं फसलं म्हणले चला एकदा बघायला. मग तिथल्या बिदरच्या राजाला बोलिलं, बाबूराव शेट्टी सांगितलं चला म्हणले आपलं ह्यांच्यावर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा, खटला दाखल करा म्हणले आपल्याला फसविले. आले बघायला तर ह्यांचं मोठा राजवाडा वैभव संपन्न नांदे महाराजाचं घर हे परमेश्वराने लिला तयार करून टाकलं. नाही म्हणले ठीक आहे चला मागाय. एवढा प्रसंग टळला, त्यांचा संसार सुरू झाला. संसार सुरू झाल्याच्या नंतर पहिल्या काळामध्ये पुन्हा आई अजून मधून कुणाला तरी पाठवायची मुलीकडे जाऊन बघण्यावर कसं चाललंय ते. मग तर मुलाला मुलाच्या वडिलाला वेळ नसेल त्या मुलीने तर भाऊ पाठवायचे. मग असं म्हटलं जातंय त्या ठिकाणी मेहुणे पाहुणे आले, त्यांचा मेहुणा मुलीचा भाऊ राजाईचा भाऊ आला आणि आल्याच्या नंतर त्याने म्हणले बघितलं सगळं कसं काय चाललंय. मग तिला विचारलं कसं काय ताई तुझं चांगलं चाललंय का बरं चाललंय का. काहीही बरं नाही म्हणले माझं. त्या माणसाला उठून सुटून टाळ आणि ते मंदिर टाळ भजन मंदिर अशातच चाललंय म्हणले. मग त्या दिवशी ते पाहुणे आले नेहमी आले, त्या दिवशी होती एकादशी. एकदा फराळ केला आणि हे महाराज मंदिरामध्ये गेले. मग परत पुन्हा घरचे सांगतात बघा बघते कुठे ते आता संध्याकाळी काय करा जेवायला खायला काय. मग तिने विचारलं राजाईने आहो मेहुणा घरी आलाय, माहेरचे माणसं आले, तुमचं हे रोजचं तर चाललेलंच आहे ना, त्याला कुठं बस उभी करावी काय, तुमच्या मनामध्ये पाहुण्याविषयी जागाच नाही. नामदेव महाराज म्हणतात जागाच नाही, खरंच नाही. माझं हृदय माझं हे मंदिर हृदय मंदिर हे परमेश्वर पांडुरंगाने भरलेलं असल्यामुळं आता कोणी मेहुण्या पाहुण्याला माझ्या हृदयामध्ये जागा नाही. म्हणले आपण दुपारचा फराळ केला आता संध्याकाळी काय करायचे. ते म्हणले आता कशाला काय करायचं, एकादशी व्रत कसं असतं एकदा खायचं एकदा खायचं एकदा फराळ करायचा, संध्याकाळी फराळ नाही. द्वादशीला पण काय खायचं नाही आणि त्रयोदशीला पारलं फेडताना बघून म्हणले परदशी काय खायला करायचं ह्याला. हे ऐकलं ते पाहुण्याने ते म्हणलं आज तर काही खायला नाही, उद्या ह्यांच्याकडे द्वादशी आहे आणि पारण्याला पुन्हा काय म्हणतो हे माणूस काय माहिती, त्याच्यापेक्षा आपलं गेलेलं बरं म्हणलं आणि हे पाहुणे वापस गेले. वापस गेल्याच्या नंतर मग ह्यांचा संसार चालला. संसारामध्ये पुढं मुलं बाळ नाता सुना या गोष्टी घडत आल्या आणि हे घडत असताना नामदेव महाराजांना परमेश्वराची आसक्ती लागल्यामुळं ओढ लागल्यामुळं सतत त्यांचं संभाषण चालू असायचं, सगुण रूपाची भक्ती करायची. नामदेव महाराज सगुण रूपाची मूर्तीची भक्ती करायची. परंतु विठ्ठलाला वाटलं पंढरीश पांडुरंगांना वाटलं की हा जो भक्त आहे हा माझ्या निर्गुण स्वरूपाची भक्ती करत नाही, त्याला आणखी भक्ती आहे भाव आहे. परंतु घरी जी भक्ती भाव निर्गुणाची करायला पाहिजे तो करत नाही. मग ही गोष्ट कळण्यासाठी सद्गुरी वाचवणी सापडेना सोय म्हणून ह्याला एक सद्गुरू करून द्यायला पाहिजे. म्हणून नामदेवाला सांगितलंय नामदेवा तुम्हाला सद्गुरू करायची गरज आहे,
मग हे काय नवीनच काढलं आता इतकं आपलं डायरेक्ट कनेक्शन आहे म्हणले सगळं हॉटलाईन आहे आपल्याला काही चिठ्ठी नाही चपाटी नाही ग्रेट कडी गेले की तुमच्या बरोबर आपल्याला प्रवेश मिळतो सगळं काम होत नाही सद्गुरू कुठून काढला नाही म्हणले सद्गुरू वाचवणे सापडे ना सोय तुम्ही सद्गुरू करा बरं म्हणले सांगा पत्ता मग त्यांनी सांगितलं औंढा नागनाथ येसोबा खेचर सांगितलं आणि यांना पाठवलं ठीक आहे तुमची आज्ञा नामदेव राजेश्वरी औंढा नागनाथ आली येसोबा खेचर त्यांना माहीत नव्हते कोण आहेत ते नागोबाचं मंदिर दुपारची वेळ आणि गाव सावलेला एक वयोवृद्ध व्यक्ती जीर्ण कपडे हातपाय जीर्ण झालेले शक्ती कमी आहे आणि तो माणूस मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाय टाकून झोपलेला की आल्यावर बघितलं म्हणजे बहुतेक हे थोडा चुकीचा पत्ता दिसायला लागला एवढ्या मोठ्या पांडुरंगाने आपल्याला पाठवले गुरु करायचा म्हणून आणि दिसण्यावरून वाटते की हा माणूस नसायला पाहिजे मग परत निघाले परत निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं कोण आहे एक म्हातारे माणसाला एक सवय असते तू कुठे वाजलं घरी कुठे लगेच म्हणा कोण आहे मग आमच्यासारखे पोरं काय म्हणत मी या आता तो मी या कोण आहे ते काय माहीत नसत ओळख नाही सांगतात कोण आहे म्हणलं त्यांनी सांगितलं मी असा असा आहे अहो पण हे तुमचं काय चालू आहे म्हणले तुम्हाला काय वाटायला पाहिजे या मूर्तीवर शिवलिंगावर काय ठेवून झोपलात तुम्ही मग वयस्कर माणसांकडून वेगळं बोलतात थोडं ते म्हणले हे बघ बाळा त्या मूर्तीवरचे पाय उचलायला माझ्या अंगात आता ताकद नाही राहिली तू काय कर ते पाय उचल माझे आणि जिथं मूर्ती नाही तिथं ठेव नामदेवराने पाय धरले उचलण्यासाठी आता बघा चमत्कार कुणाचे पाय धरले ना काम चांगल्या पद्धतीने होते चरण रज संत चरण रज लागता सहज सहज पण संताचे चरण लागले त्यांची धूळ जरी लागली तरी सगळे मनोरथ पूर्ण होतात पाय धरल्याबरोबर पायाची धूळ हाताला लागल्याबरोबर त्यांच्यामध्ये आत्मसंचार झाला आणि जिथं तिथं जळी स्थळी काष्टी पाशाने ठरल्याप्रमाणे पाय उचलून जिथं मूर्ती नाही तिथं जिथं शिवलिंग नाही तिथं पाय ठेवायचे सगळीकडे फिरवायला लागले रामदेव महाराज पाय पण जिकडे ठेवा तिथं मूर्ती दिसायला लागली कुठे ठेवायचं मूर्ती दिसायची मूर्ती दिसायला लागली आणि मग रामदेव विचारलं इथं सगळीकडे मूर्ती दिसते तुमचे पाय कुठे ठेवू गुरुने उपदेश केला कुरवाळीला ठेवीला हात कुरवाळीला माता त्या पद्धतीनं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला माता कुरवाळा आणि उपदेश केला सद्गुरूचा उपदेश जळी स्थळी आणि काष्टी पाशाने परमेश्वर भरलेला आहे म्हणून कुठे जरी पाय ठेवले तरी तिथं देव आहे असं झाल्याच्या नंतर मग बोध झाला आणि बोध झाल्याच्या नंतर रामदेवरांना सवय होती की प्रत्येक जागेवर जिथं जाईल तिथं सकाळचं भजन दुपारचं भजन संध्याकाळचं भजन सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून भजन त्या ठिकाणी करायचं ठरवलं परंतु मंदिरामध्ये प्रत्येकाची काहीतरी एक तिथं भक्त असतात पुजारी असतात बडवे असतात त्या त्या मंदिराचं ताबा त्यांनी घेतलेलं असतं आणि मग भजन सुरू झालं तर नामदेवरायाला तिथून हाकलून लावायला लागले कुठला आला नवीन आला आमचं इथं रोजचं चाललेलं आहे सारखं आम्हाला देवाची पूजा करायला अडचण व्हायली नामदेवरायाला पुन्हा वाईट वाटलं का रे माझ्याकडून तुझं भजन चालणार नाही का मला म्हणता येणार नाही का असं का माझा अपमान करायला आणि असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी म्हणले ठीक आहे तुमचं इथं राहूया माझं मी मंदिराच्या पाठीमागे जाऊन भजन करतो
आणि तिकडे भजन सुरू झालं Thank you.